मेट्रो 3 मुंबई हायकोर्टाचा हिरवा कंदील मिळाला. या प्रकल्पासाठी 5,000 झाडांच्या कत्तलीवरची बंदी उठवण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांना सुप्रीम कोर्टात अपिलासाठी 10 दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे. मेट्रो 3 अनेक वाद आहेत, त्यापैकी हा एक, ते म्हणजे मेट्रोच्या मार्गातील 5,000 झाडं तुटणार असल्यामुळे याबाबत याचिका दाखल करण्यात आली होती, मात्र आता ही बंदी उठवण्यात आली आहे हायकोर्टाकडून. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून. अजित, मेट्रो 3 मार्गात अनेक अडथळे आहेत, त्यापैकी हा एक, काय सांगाल, हायकोर्टानं आता हिरवा कंदील दिला आहे, किती महत्वाचं आहे हे? हेमाली, मुंबईच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे, कारण का न्यायालयाने हे मत नोंदवताना आणि हे आदेश देताना मुंबई करता आणि मुंबईकरांना आणि मुंबईच्या प्रगती करता मेट्रो 3 गरज आहे, आणि त्याकरता जर सरकारने सरकारला जी झाडं तोडायची आहेत मेट्रो 3 सरकार त्यांनी तोडावी, पण त्याकरता पर्यायी उपाय देखील त्यांनी करावेत असं मत देखील न्यायालयाने व्यक्त केलं होतं. दक्षिण मुंबईतील चर्चगेट, हुतात्मा चौक, सीएसटी विधान भवन या परिसरात मिळून मेट्रो स्टेशनची 3 उभारण्यात येणार आहेत, आणि या कामासाठी 5,000 झाडं तोडावी लागणार आहेत असं मेट्रोचे जे प्रोजेक्ट तयार केलेले आहेत त्यांनी न्यायालयामध्ये सांगितलं होतं. त्या अनुषंगे न्यायालयाने या मेट्रो 3 हिरवा कंदील दिला आहे, पण विशेष करून ज्यावेळी हे प्रोजेक्ट उभे राहणार त्याकरता तुम्ही पर्याय व्यवस्था काय कराल न्यायालयाने विचारणा केली आहे. पण नुकताच न्यायालयाच्या या निर्णयामुळे दक्षिण मुंबईतील जे झाडं आहेत मेट्रो 5 झाडं ती कापण्यात येणार आहेत, आणि एकंदर मेट्रो 3 दक्षिण मुंबईतील मार्ग मोकळा झाला आहे. धन्यवाद अजित आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.